तरी आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा, आपण काय उद्योग केलेत ते। याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं? मागितले असते ना, दिले असते। पण काय, त्याला म्हणतात ना ढेकणा संगे हिराही भंगला। बरोबर शरद पवार बसलेत। या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली। पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी, आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं। साधारणपणे 78 वगैरे सालची गोष्ट असली, पुलोद म्हणून स्थापन केलं। पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची। झालं मग 1991 पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली। त्याला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं। ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील। मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे त्याच्यामुळे काय मी काही बोलू शकतो। आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे। त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली। मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं। मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करतंय वगैरे वगैरे सगळं सोडून द्या। पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले। ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच। मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावरे तो व्हिडिओ, ते आपल्या सगळ्यांनी लावरे तो व्हिडिओ, लावरे तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं। पण आता सांगतोय लावरे तो व्हिडिओ हे नीट ऐका। बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर 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 करायला लागले आणि त्या हातात तलवार। अत्तर निवान पोरं काही गोट्या खेळायला गेले का? गेली गेली काही गेली दंडा खेळायला गेलेत का? ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही। परत लाव कोण शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर 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 करायला लागले आणि त्या हातात तलवार। अत्तर निवान पोरं काही गोट्या खेळायला गेलेत का? गेली गेली काही गेली दंडा खेळायला गेलेत का? यांच्या अनेक क्लिप्स आहेत, मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये। परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात
असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता, ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपकडून फारकत घेतल्यावरती, एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस, ह्याच्यावर मी बसणार नाही, वाटलं नाही तेव्हा? कसलं फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? ही सगळी माणसं जी काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षात बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो, मी भेटायला गेलो, मी त्यांना, त्यांनी मला असं असं मला अजूनही आठवतं, त्यांनी माझे असे हात घेत केले, मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना, मी म्हटलं येतो मी, काय करणार आहेस? म्हटलं मला माहीत नाही, पण एक निश्चित मनात होत, माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही। पक्षाचे किती चढ उतार आले, मार्ग काढीन त्यातनं, यांनी काय पाहिलंय? मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपथी मिळाली, सिंपथी मिळाली, कसली सिंपथी? 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ काढून बघा, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे, लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून, तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना, तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टोम काढली, आपलं ते 2.5-2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय, हे म्हणे 4 भिंतीत ठरलं आमचं, 4 भिंतीत अधिकाऱ्या बोललत, म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही 2.5-2.5 वर्षाचं आम्ही करणार, नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित, नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात? अमित शहांच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होता, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार, का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर 2.5-2.5 वर्षाचा करार केलेला, मग अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही, लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर, आता ते इथे आहेत। मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे। मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला, 5 नगरसेवक आले, मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब, म्हटलं बोला आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक, म्हटलं कोणाचे? 2 म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे, 3 म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे। मी तुम्हाला सांगण्याचं कारण एवढं ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला 2019 नंतर तो कशामुळे उडाला? तुमच्या महत्वाकांक्षेपाई। म्हणजे राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली, हो केली, मी जाहीरपणे सांगतो, सांगितलं त्याशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये, जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार, जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार। प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा,
पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता, मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो. आज आपण असं काढून बघूया, आज जे पेटलेत ना, आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत, जर समजा 2019 साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की 2.5 वर्ष तुमची बोलला असतात, आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात नसता बोललात, कारण पोट भरलं होतं. तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं, पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय. राज ठाकरेंचं तसं नव्हतं, मला मुद्दे नाही पटले.